वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ अनुप्रयोग केंद्र यांच्याकडून विविध पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। रिक्त पदाचे नाव तंत्रज्ञ तसेच ड्राफ्ट्समन असे आहे। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण प्लस संबंधित ट्रेडमध्ये ITI झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत। वेतन 21,700 ते 69,100 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे, सरकारी नोकरी आहे, त्यामुळे जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करायचा आहे। तर ह्याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा। आणि महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतरिक्ष विभाग, डिपार्टमेंट ऑफ स्पेस, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन, अंतरिक्ष उपयोग केंद्र यांच्याकडून ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। स्पेस ऍप्लिकेशन सेंटर म्हणजे SAC इज वन ऑफ द लीड सेंटर्स ऑफ इंडिया स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। इस्रो नावाची जी संस्था आहे, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन, तर ह्यांचं तसेच डिपार्टमेंट ऑफ स्पेस या दोन्ही संस्थांचं एक युनिट आहे, त्याचं नाव स्पेस ऍप्लिकेशन सेंटर आहे। सॅक फोकसेस ऑन द डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ स्पेस बॉर्न इन्स्ट्रुमेंट्स फॉर कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, रिमोट सेन्सिंग अँड प्लॅनेटरी मिशन्स ऑफ इस्रो and operationalization of space technology for various applications related to national development. Space मध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स पाठवले जातात, जे उपग्रह पाठवले जातात, त्याचं डिझाईन आणि त्याचा विकास करण्याचं कार्य सॅक ही संस्था करते। ही संस्था इस्रोचंच एक युनिट आहे। स्पेसमध्ये जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्याची कार्यप्रणाली विकसित करण्याचं कार्य ही संस्था करते। स्पेस ऍप्लिकेशन सेंटर SAC invites online application for the following post from eligible candidates. Online application मागविण्यात आलेले आहेत। Name of the post Technician B. तर Technician च्या जागा आहेत फिटर या ट्रेड मध्ये। टोटल जागा 4 आहेत, अनरिझर्व्ह कॅटेगरी साठी 2, OBC साठी 1, ST साठी 1 आहे। एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10वी प्लस ITI इन फिटर ट्रेड उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत। दुसरी जागा आहे मशिनिस्ट, यामध्ये देखील 10वी प्लस मशिनिस्ट या ट्रेडमध्ये ITI झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत। तिसरं पद आहे इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमध्ये ITI झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत। शासकीय नियमानुसार आरक्षण देखील दिलेलं आहे। तसेच टेक्निशियन इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, यामध्ये ITI इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ट्रेड विद्यार्थी इलिजिबल आहेत। टेक्निशियन ICTSM अँड ITESM, यामध्ये ITI इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, सिस्टीम मेंटेनन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स ट्रेडमध्ये ITI झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत। पुढचं पद आहे इलेक्ट्रिशियन, यामध्ये ITI इन इलेक्ट्रिशियन ट्रेड, ड्राफ्ट्समन यासाठी ITI इन ड्राफ्ट्समन इन मेकॅनिकल ट्रेड। तर ह्या ट्रेडमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे। टेक्निशियन केमिकल लॅबोरेटरी असिस्टंट केमिकल प्लांट ट्रेड, तसेच टेक्निशियन टर्नर, यामध्ये ITI इन टर्नर ट्रेड। नेक्स्ट आहे टेक्निशियन इन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, या विद्यार्थ्यांचं मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग ट्रेडमध्ये ITI झालेलं आहे, असे विद्यार्थी इलिजिबल आहेत। पे अँड अलाउन्सेस अँड एज क्रायटेरिया इथे दिलेला आहे। पेमेंट मिळणार आहे 21,700 रुपये ते 69,100 रुपये या रेंजमध्ये। इतर अलाउन्सेस देखील मिळणार आहेत, हाऊस रेंट मिळणार आहे, डिअरनेस अलाउन्स मिळणार आहे, ट्रान्सपोर्ट अलाउन्स देखील मिळणार आहे। सिलेक्शन प्रोसिजर टेक्निशियन या पदांसाठी, द सिलेक्शन प्रोसेस ऑफ टेक्निशियन बी अँड ड्राफ्ट्समन बी कन्सिस्ट ऑफ रिटर्न टेस्ट अँड स्किल टेस्ट। लिखित परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर कौशल्य परीक्षा होणार आहे, कारण ज्या ट्रेडमध्ये तुमचं ITI झालेलं आहे त्याविषयीची प्रॅक्टिकल एक्झाम घेतली जाईल। पास क्रायटेरिया फॉर रिटर्न टेस्ट अँड स्किल टेस्ट इज गिव्हन बिलो, पासिंग मार्क्स इथे दिलेले आहेत। अनरिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेमध्ये 80 पैकी 32 गुण मिळवणं आवश्यक आहे। तसेच
कौशल्य चाचणीमध्ये 100 पैकी 50 गुण मिळवणं आवश्यक आहे. तसेच रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 80 पैकी 24 गुण हे पासिंग मार्क्स आहेत, 100 पैकी 40 मार्क्स हे पासिंग मार्क्स आहेत. द कॅन्डिडेट शॅल बी गिव्हन ऑप्शन इन ऑनलाईन ॲप्लिकेशन टू चूज सेंटर्स फॉर रिटन एक्झामिनेशन फ्रॉम अमंग द 18 सिटीज. इथे 18 सिटीजचे नावं दिलेले आहे. तर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना एक्झामिनेशन सेंटरचे ऑप्शन्स द्यायचे आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि नागपूर हे 2 सेंटर्स आहेत. तसेच इतर सिटीज जर तुम्हाला जवळ पडत असतील तर त्याविषयीचं ऑप्शन देखील तुम्ही देऊ शकता. इंटिमेशन टू स्क्रीन इन कॅन्डिडेट्स फॉर रिटन टेस्ट स्किल टेस्ट विल बी सेंट थ्रू ईमेल अँड सॅक वेबसाईट ओनली. फॉर दिस पर्पज कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू फर्निश देअर ईमेल आयडी करेक्टली अँड कंपल्सरीली व्हाईल सबमिटिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन. सगळ्या सूचना तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवरती कळवल्या जातील. तसेच SAC सॅकच्या वेबसाईटवरती देखील नोटीस अवेलेबल होईल. तर विद्यार्थ्यांनी आपला ईमेल आयडी जो प्रॉपर आहे, ॲक्टिव्ह आहे, तोच ऑनलाईन फॉर्म भरताना द्यायचा आहे. मोर ओव्हर द ॲप्लिकंट्स आर ॲडवाइज टू चेक देअर ईमेल रेग्युलरली. विद्यार्थ्यांनी एकदा फॉर्म भरल्यानंतर आपला ईमेल आयडी हा रेग्युलरली चेक करायचा आहे. तसेच सॅकच्या वेबसाईटला देखील फ्रिक्वेंटली व्हिजिट करायची आहे. जर तुम्ही सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहात किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा ऑटोनॉमस बॉडीजमध्ये जर तुम्ही काम करत आहात तर तुम्हाला तुमच्या ऑफिसकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे आणि ते ऑनलाईन फॉर्म भरताना सबमिट करायचं आहे. इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेल्या आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत 1/8/2023 रोजी. तसेच 21/8/2023 ही शेवटची तारीख आहे. कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेले आहेत फॉर टेक्निकल क्वेरीज ऑकरिंग ड्युरिंग अप्लाईंग ऑनलाईन. ऑनलाईन फॉर्म भरताना जर तुम्हाला मदतीची गरज भासली तर इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच ईमेल ऍड्रेस देखील दिलेला आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स देखील दिलेले आहेत. ओनली इंडियन नॅशनल्स नीड टू अप्लाय. आउटस्टेशन कॅन्डिडेट्स कॉल फॉर स्किल टेस्ट विल बी पेड टू अँड फ्रो सेकंड क्लास स्लीपर रेल्वे फेअर ऑर नॉन एसी बस फेअर. ज्या विद्यार्थ्यांनी रिटर्न टेस्ट दिलेली आहे आणि त्यांना स्किल टेस्टसाठी बोलवलं जाईल अशा विद्यार्थ्यांना सेकंड क्लास स्लीपर रेल्वेचं भाडं देखील दिलं जाणार आहे. तसेच बसचं भाडं देखील दिलं जाईल. गव्हर्नमेंट ट्राईज टू हॅव अ वर्क फोर्स विच रिफ्लेक्ट्स जेंडर बॅलन्स अँड विमेन कॅन्डिडेट्स आर एनकरेज टू अप्लाय. तर ह्यासाठी ज्या विद्यार्थिनी ITI झालेल्या आहेत त्यांनी सुद्धा अप्लाय करायचं आहे, कारण गव्हर्नमेंटकडून जेंडर बॅलन्स ठेवण्यासाठी विद्यार्थिनींना देखील एनकरेज केलं जात आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या डेट्स इथे दिलेल्या आहेत 1/8/2023 ते 21/8/2023. इथे इस्रोच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन डिपार्टमेंट ऑफ स्पेस या ठिकाणी रिक्रुटमेंट नोटीस दिलेली आहे. रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ टेक्निशियन बी अँड ड्राफ्ट्समन बी. लास्ट डेट ऑफ सबमिशन 21/8/2023. यावरती विद्यार्थ्यांनी क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन हे ऑप्शन देखील इथे आहे. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.